राम राम मंडळी गावकडच्या वाटमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहे तवा पुलाव. त्यासाठी साहित्य काय काय लागतंय पाहून देऊ. त्यासाठी आपण शिजवलेला भात घेतलाय. इकडं कांदा, टोमॅटो, जिरी, मोहरी, तिथं मीठ आहे, हळद, ही पावभाजी मसाला, मिरची, कढीपत्ता, दालचिनी आणि लसूण घेतलंय. त्यासाठी आपण आता तेल पण घेतलंय मी. तेल होतं तेल तापलंय आपलं. त्यात आता आपण मोहरी टाकून घेऊ. जिरी दालचिनी तुकडे करून टाकतो. कांदा टाकते. कांदा आपण लाल होईपर्यंत भाजू. त्यातच मी मिरची, लसूण, बारीक केलेलं लसूण आहे, त्यातून कढीपत्ता टाकून घेते. कांदा चांगला भाजल्यावर हे टमाटर टाकून घेऊ आपण. त्यानंतर लगेच हे पावभाजी मसाला टाकतो घेऊ सगळा. थोडीशी हळद. दोन मिनिट असं हलवून घेऊ. भातात मीठ टाकलेलं आहे आपण. थोडस तरी पण थोडस टाकून घेऊयात मीठ. मला पुण्याच्या वासाने भूकच लागली यार. काय व्हायचं भात. भात टाकून घेते.
बात आपण 2 मिनिटं वाफणेपर्यंत परतून घेतलंय आता आपण क्लिक काढून घेऊ झाला बघा आपला पुलाव एकदम भारी झालाय व्हिडिओ जर आवडला असेल तर गावाकडे दोस्तांना लाईक करा धन्यवाद